नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाच्या तांत्रिक डायरीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य विस्तार अधिकारी जे जेडपी मार्फत भरले जातात राज्य सरकारसुद्धा आरोग्य विभागाची भरती करत असते आणि इतर विविध विभागामार्फत ज्या का काही आरोग्यासंदर्भात भरती होतात त्यामध्ये जे तांत्रिक प्रश्न प्रश्न येतात ते आपण या ठिकाणी बघतो आहोत लेखन या ठिकाणी विकास सिंदाळकर तेजस करपे आणि सचिन कुरुंद यांनी केलेला आहे आणि पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे आज एका नवीन टॉपिकसह आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि तो टॉपिक जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल पाहिल्याबरोबर की अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आरोग्याच्या कोणत्याही परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही तांत्रिक किंवा टेक्निकल क्वेश्चन सोडवतात तेव्हा तुम्हाला क्षार खनिजे यांच्यावर सातत्याने प्रश्न दिसतील त्यातले काही मुद्दे असं असतात मित्रांनो ते आपले वारंवार रिवाईज झालेले असले पाहिजे वारंवार आपण ऐकलेले असली पाहिजे तर आणि तरच ते लक्षात राहतात आता पहिला प्रश्न तुमच्यासमोर येतो पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मानवी शरीरामध्ये एकूण महत्त्वाची खनिजं किती असतात मित्रांनो उत्तर आहे त्याचं चोवीस खनिजे ट्वेंटी फोर मिनरल्स असं आपण त्याला म्हणतो ओके आता या ठिकाणी जर आपण बघितलं आपलं शरीर हे नेमकं कशापासून बनलेलं आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गे गेला तर चार मुख्य रासायनिक घटक आहेत ज्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे बन किती चार मुख्य घटक त्यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं आणि त्या चार घटकांमध्ये मग ऑक्सिजन आहे हायड्रोजन आहे कार्बन आहे आणि नायट्रोजन आहे काय ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन आणि नायट्रोजन यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं असतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन आणि नायट्रोजन पाठच असलं पाहिजे हे आता मानवी शरीर जर बघितलं चार टक्के खनिज पदार्थ याच्यामध्ये आहे म्हणजे शहाण्णव टक्के तुम्ही बघतायत हे चार मुख्य घटक तुम्हाला दिसत आहेत आणि चार टक्के जे आहे ते किंवा ते चार टक्के जो वाटा आहे तो वाटा खनिज पदार्थांचा आहे हे लक्षात राहू द्या आता मग मानवी शरीरामध्ये कोणकोणती खनिजं आहेत कोणकोणती घटक आहेत ते एकदा या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्यासमोर या ठिकाणी तक्ता आहे आणि मला वाटतं हा तक्ता फार महत्त्वाचा आहे मानवी शरीर ज्या पदार्थांपासून बनलेलं आहे काय त्यांचा या ठिकाणी हा तक्ता तुम्ही बघता आहात ऑक्सिजन आहे कार्बन आहे है, हायड्रोजन है, आहे है। नंतर नायट्रोजन कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम सल्फर क्लोरीन त्यानंतर सोडियम कोबाल्ट आयोडीन झिंक सिलिकॉन ब्रोमाईन ॲल्युमिनियम मॅगनीज तांबे मॅग्नेशियम लोह कॅल्शियम आणि फॉस्फरस यामध्ये काही खनिजं तुम्ही वारंवार ऐकलेले असतील म्हणजे जसं आपण लोह बघा आपण वारंवार ऐकतो कॅल्शियम तुम्ही याच्या आधीही वाचलेलं असेल कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल यांचा आपल्या शरीरामध्ये वापर त्यांच्या आपल्या शरीरासाठीचे उपयोग हे आपण बघितलेले असतात त्यामुळे ते, ते आपल्याला जास्त ओळखीचे वाटतात आणि मग या खनिजांसंदर्भात आणखीही काही मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतात लघवीतील जवळजवळ लघवीतून जर बघितलं आपण तर एकशे चौदा खनिज जे आहेत ते बाहेर टाकले जातात आणि आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामधील खनिजं जे आहेत ते थोड्या प्रमाणात सगळेच थोडेफार थोडेफार त्या ठिकाणी लागत असतात अत्यंत कमी जरी त्याची आवश्यकता असली तरी ती असते हे लक्षात घ्या या ठिकाणी मग क्षार खनिजे आहेत बरोबर क्षार खनिजांची आवश्यकता ही कशासाठी असते हे लक्षात घ्या शरीराचं हाकुंचन आहे शरीराचं प्रसरण आहे क्षार खनिजे हाकुंचन प्रसरणाची जी क्रिया होत असते आपल्या शरीरामध्ये त्याच्यासाठी क्षार खनिजे महत्वाचे असतात खनिज त्यामधील क्षार खनिज हा घटक आता इथे जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये मुख्य मूलद्रव्य आणि लेस मूलद्रव्य असे दोन प्रकार पडतात असं आपण म्हणूया काही खनिजे आहेत किंवा काही खनिजे क्षार आहेत जे मानवी शरीरासाठी फार थोड्या प्रमाणात उपयोगी थो आहे बघा अत्यंत कमी प्रमाणामध्ये ज्यांचा वापर होतो मानवी शरीरामध्ये त्यांना लेस मूलद्रव्य असं म्हटलं जातं लेस अल्प प्रमाणात त्यांचा वापर आपण करतोय आणि आहारामध्ये चौदा लेस मूलद्रव्य असावेत असा या ठिकाणी एक मानस आहे असा एक अंदाज आहे शास्त्रज्ञांचा आता मग आपल्या शरीरासाठी जी महत्त्वाची खनिजं आहेत ती कोणती त्या खनिजांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो इथे काय विचारलं जातं की कोणत्या खनिजाचा काय उपयोग आहे किंवा तो खनिज आपल्या शरीरामध्ये नेमकं काय कार्य करतो ओके महत्त्वपूर्ण खनिज त्यांचा हा अभ्यास या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सोडियम येणे ज्याला आपण म्हणतो आहे सोडियम सामान्यत जर आपण बघितलं तर शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके येत आहेत बघा कमतरता म्हणजे स सोडियम काय कार्य करते ते आपल्या लक्षात येते स्नायू जर सोडियम नसेल तर काय होऊ शकतं स्नायूंना पेटके येतात आणि हायपोनॅट्रियम हा रोग या ठिकाणी निर्माण होतो मानवी शरीरामध्ये काय सोडियम या खनिजाच्या अभावी किंवा सोडियम या खनिजद्रव्याच्या अभावी हायपोनॅट्रियम हा रोग आहे पुढचं अत्यंत महत्त्वाचं खनिज का ते म्हणजे कॅल्शियम तर कॅल्शियम काय करते नेमकं कॅल्शियमचं कार्य काय आहे ते लक्षात घ्या के? कॅल्शियम सी ए असं आपण त्याला म्हणतो सामान्यपणे सर्वांनाच माहिती आहे की मानवी शरीरामध्ये या मूलद्रव्याची किती का आणि कशा पद्धतीने गरज आहे कॅल्शियम कॅल्शियम म्हटलं की मित्रांनो आपल्याला काय आठवतं हाडं आठवतात आपल्याला दातं आठवतात कारण की हाडं आणि दातं यांना मजबूत बनवण्यामध्ये यांना कणखर बनवण्यामध्ये थोडक्यात हाडांचं आरोग्य आणि दातांचं आरोग्य राखण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गणित कोणतं तर ते कॅल्शियम सगळ्यात महत्त्वाचं गणित कॅल्शियम आहे सर्वात महत्त्वाचं कॅल्शियम नीट म्हणजे लिहूनच ठेवत चाललं मित्र म्हणतो हे जे आपले जे लेक्चर चालू आहे ना आता आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले आपले आरोग्याच्या तांत्रिक याच्यावर आपण असेच लेक्चर पुन्हा ग्रामसेवकचे सुद्धा घेणार आहोत ती लक्षात घ्या ग्रामसेवकचे जे तांत्रिक प्रश्न येतात ना कृषी संदर्भातील त्याचे स्वतंत्र आपली लेक्चर सिरीज येते काही दिवसात त्याच्यावर काम चालू आहे आणि ग्राम ते ग्रामसेवकचे तांत्रिक लेक्चरसुद्धा आपण घेऊया तुम्ही नवीन असाल कदाचित त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे याच्यापुढे ज्या ज्या लेक्चर सिरीज आपल्या येतील आपल्याला प्रत्येक महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत आरोग्यसेवक आपण आता बघतोय ग्रामसेवक आपल्याला बघायची यानंतर तला तलाटी बघायची आपण एम पी सीच्या पोस्ट बघतोय यांचे प्रत्येक महत्त्वाचे महत्त्वाचे विषय आपल्याला या ठिकाणी कव्हर करणे आहे एक क्रमाक्रमाने त्याच्यामुळे तुम्हाला या चॅनलसोबत जोडून राहायचं आहे तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आवडतं का तुमच्या लक्षात बसतं का तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आता आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे त्याच्यातील नव्वद टक्के काय नव्वद टक्केपेक्षा जास्त कॅल्शियम ही हाडात आहे आपल्या काय आपली हाडं आपले जे बोन्स आहेत त्यांच्यामध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त कॅल्शियम आहे म्हणजे कॅल्शियम या हाडामध्ये आणि दातांमध्ये आपण म्हणूया सगळ्यात जास्त आणि मग कॅल्शियमचं जर बघितलं तुम्ही फक्त हाडं नाही आहे कॅल्शियमचं जे स्नायू आपले आहेत आपल्या शरीरातील स्नायू त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा कॅल्शियमची काही प्रमाणात गरज भासते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कशाच्या स्नायूच्या कार्यामध्ये आता शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमी जाणवली तर लहान बाळ माती खाण्याकडे आकर्षित होते बघा फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं लहान बाळ माती का खातात तर तुमचं उत्तर असलं पाहिजे की त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते कशाची कॅल्शियमची मग कॅल्शियम कशा कशामध्ये आढळतं आहे कॅल्शियम पालेभाज्यामध्ये आहे कॅल्शियम फळामध्ये आहे कॅल्शियम कडधान्यामध्ये आहे काय पालेभाज्या फळे आणि कडधान्य याच्यामध्ये कॅल्शियम आढळतं म्हणजे थोडक्यात तुम्ही पालेभाज्या जास्त खाल्ल्या पाहिजे तुम्ही फळे जास्त खाल्ली पाहिजे तुम्ही कडधान्य जास्त खाल्ली पाहिजे लहान बालकांमध्ये लहान बालक जर माती खातं समजा तर त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते कसं मिळवता येईल त्याच्या घटकातून मिळतं मग त्या कॅल्शियमच्या गोळ्यासुद्धा भेटतात त्या दिल्या गेल्या पाहिजे पुढे पुढे आहे मॅग्नेशियम यम जी त्याला आपण म्हणतो काय एम जी मॅग्नेशियम मॅग्नेशियमच्या अभावामुळे धनुर्वात होतो हे वाक्य फार महत्त्वाचं आहे काय मॅग्नेशियम आणि धनुर्वात दोघांचा एकमेकांशी असलेला संबंध आम्हाला माहीत असला पाहिजे जसं आपण कॅल्शियम बघितलं त्याच पद्धतीने त्या कॅल्शियमचा एक जोडीदार आपण कॅल्शियमचा मुख्यत्वे हाडाशी संबंध जोडतो तसा फॉस्फरसचा दातांच्या आरोग्याशी संबंध आहे फॉस्फरस न्यूक्लिक आम्ल म्हणूया आपण त्याला न्यूक्लिक आम्लामधला एक महत्त्वपूर्ण घटक मूलद्रव्य म्हणून आपण फॉस्फरसला ओळखतो काय न्यूक्लिक आमलं फॉस्फरस हे दाताच्या आरोग्य विकासासाठी महत्त्वाचं आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे आहे फ्लोरीन काय फ्लोरिन बघा प्रत्येकाचे उपयोग लक्षात घ्या फॉस्फरस म्हणलं की दात कॅल्शियम म्हणलं की हाडं आता फ्लोर फ्लोरीन तुम्ही ते फ्लोराईडयुक्त पाणी हा शब्दप्रयोग कुठे ऐकला असेल किंवा न्यूजमध्ये वाचला असेल काही ठिकाणी फ्लोरीनचं प्रमाण जर जास्त वाढलं तर त्या ठिकाणी काय होतं किंवा त्याचा अभाव झाला तर काय होतं दोनही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहे फ्लोरीनच्या अभावामध्ये दंतक्षय नावाचा रोग होतो बघा काय दंतक्षय दात झिजणं म्हणतो आपण त्याला फ्लोरीनचा अभाव झाला तर या रोगामध्ये काय होतं तर दातावर पांढरट असे खडूसारखे दा डाग पडतात दातांची झीज होते थोडक्यात कशामुळे फ्लोरिनचा अभाव फ्लोरिनच्या अभावामुळे होतं दंतक्षय म्हणतो आपण दातांची वाट लागणे म्हणूया आपण त्याला फ्लोरीन महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे फार कमी प्रमाणात अत्यंत म्हणजे थोड्या प्रमाणात हे लागतं मात्र हे असावं लागतं नाहीतर हे फार मोठा परिणाम करतं हे लक्षात घ्या म्हणजे लहान गोष्ट पण परिणाम फार मोठा आहे अशा पद्धतीचा आपण याच्या बाबतीत म्हणू शकतो पुढे इनॅमल आहे इनॅमलमुळे दाताला चाकाकीपणा येतो हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे फ्ल्युरिनच्या अभावामुळे याची हानी होते कशाची इनॅमल आपल्या दातावरचं जे वरील हे आहे ना पृष्ठभाग त्याला आपण इनॅमल म्हणतो याच्यामुळे दात चकाकता येत आणि फ्लोरीन जर नसेल तर मग ती जी दाताची चाकाकी म्हणतोय ना आपण ती निघून जाते पुढे फ्ल्युरिनच्या अभावामुळे दंत फ्लुरिसिस असेल पुढे कंकाळ फ्ल्युरिसिस आहे किंवा कंकाळ फ्ल्युरिय असं त्याला म्हटलं जातं हे दोन आजार किंवा हे दोन रोग होऊ शकतात आणि पुढचं अत्यंत महत्त्वाचं खनिज द्रव्य अत्यंत महत्त्वाचं खनिज ज्याला आपण आयोडीन म्हणतो ज्याच्याशिवाय मानवी जीवन निरर्थक होईल असं मी म्हणतोय जसं जितकं पाणी आपल्याला महत्त्वाचं आहे तितकंच आपल्याला आयोडीन महत्त्वाचं आहे फार थोडं लागतं मात्र अत्यंत महत्त्वाचं आरोग्याच्या दृष्टीने आयोडीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक कारण की शरीर वाढीसाठी मेंदूच्या वाढीसाठी मज्जारोजीच्या वाढीसाठी आयोडीन हा घटक महत्त्वाचा आहे आणि कर्बोदकांची जी चयापचयी क्रिया घडत असते ना त्याच्यामध्ये सुद्धा हा घटक महत्त्वाचा मानला जातो कर्बोदकांची चयापचय क्रिया पुढील स्निग्ध पदार्थाचे विघटन हे आयोडीन या खनिजामुळे होते हे लक्षात घ्या स्निग्ध जे काही तेल तूप तेलकट पदार्थ तुम्ही खाता येत त्याचं विघटन कशामुळे होतंय त्याचं विघटन होतंय आयोडीनमुळे आयोडीन, आयोडीन महत्त्वाचा खनिज पदार्थ याच्यात कंठस्थ ग्रंथी आणि आयोडीनचा फार मोठा संबंध आहे आणि हा प्रश्न अनेक वेळा तुम्ही विज्ञानाचे लेक्चर बघितले असतील रेग्युलर इतर परीक्षांनासुद्धा एम पी एस सीला वगैरे हा प्रश्न येतोच सातत्यानं की कंठस्थ ग्रंथी त्याच्यामधला महत्त्वपूर्ण घटक आयोडीन एकोणीसशे ब्याण्णवपासून भारत सरकारने आयोडीनची कमतरता आणि न्यूनता कार्यक्रम सुरू केला कधीचा आहे एकोणीसशे ब्याण्णवचा कारण की ही ओव्हरऑल भारतामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना आहे आयोडीनच्या बाबतीतली जी कमतरता आहे ती आम्हाला घालवायची आणि आयोडीनच्या अभावी जो रोग होतोय तो म्हणजे गलगंड काय बघा एक कंठ असतं ज्याला आपण थायरॉईड ग्लँड असं म्हणतो हां मग तो गलगंड रोगावर आधारित कार्यक्रम जो आहे तो एकोणीसशे बासष्टचा आहे जागतिक आयोडीन दिन एकवीस ऑक्टोबरचा आहे कधीचा एकवीस ऑक्टोबर आणि पुढे जर बघितलं अतिदुर्गम भाग असेल आदिवासी बहुल भाग असेल ज्या ज्या ठिकाणी आयोडीन मीठ पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आयोडीनची इंजेक्शन्स दिली जातात बऱ्याच जणांना हे नवीन वाटत असेल मात्र युक्त मीठ किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळतंय आणि आयोडीनच्या ग्रंथीमुळे आयोडीनच्या आयोडीन कमतरतेमुळे जी कंठस्थ ग्रंथी आहे किंवा ज्याला ॲडमचे ॲपल आपण म्हणतो त्याला सूज येते आणि ती मोठी होते पुढे आयोडीनचे प्रमाण जर कमी झाले तर प्रौढ व्यक्तींमध्ये मिग्झिडिमा हा रोग होतोय लहान बाळाला क्रेटिनिझम हा रोग होतोय लक्षात घ्या कशामुळे आयोडीनच्या अभावामुळे प्रौढ व्यक्तीमध्ये मिग्झिडिमा लहान बाळामध्ये क्रिटिनिझम बघा क्रेटिनिझम आणि ओके महत्त्वाचे आयोडीनच्या अभावामुळे होणारे रोग माहीत असले पाहिजे वाचलेले असले पाहिजे आयोडीन मेटाबॉलिझमवर नियंत्रण ठेवते आयोडीनच्या अभावामुळे मृत बालकसुद्धा जन्मण्याची शक्यता असते महत्त्वाचं आहे पुढे काय आयोडीनची कमतरता होत असेल तर क्रिटिनिझम नावाचा रोग होतोय आणि याच्यामध्ये जेवण कमी होतंय व्यक्तीला जास्त झोप लागते तो निद्रिस्त परिस्थितीमध्ये जास्त राहतोय कशामुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे महत्त्वाचं आहे मग आयोडीन युक्त मीठ जे असतं त्याच्यामध्ये नेमकं काय असतं हा मोठा प्रश्न आहे आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे आयोडीन युक्त मीठ ज्याला आपण म्हणतो ना आयोडीन मीठ आहे बाबा हे किंवा आयोडिनयुक्त मीठ आहे असे जाहिरात तुम्ही पाहिल्या असतील त्याच्यात काय असतं नेमकं कोणते खनिज क्षार आहे पोटॅशियम आयोडेट आणि दुसरा सोडियम पोटॅशियम आयोडेट आणि सोडियम दोन महत्त्वाचे क्षार कशात आहे आयोडिन मिठामध्ये आहे आयोडिनयुक्त तेलाचे इंजेक्शन जे आहे ते अंतस्नायूमध्ये दिली जाते ही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि आयोडीनच्या अभावामुळे होतोय गलगंड हा रोग पुढे सगळ्यात महत्त्वाचा घटक सगळ्यात महत्त्वाचा खनिज ज्याला आपण म्हणूया सगळ्यात महत्त्वाचं क्षार ज्याला आपण म्हणूया तो म्हणजे लोह हो। मानवी शरीरासाठी सुद्धा मानवी शरीरातील जे रक्त आहे ना या रक्ताशी संबंधित आहे लोह हो। आणि तुम्हाला माहीत आहे रक्त किती महत्त्वाचं आहे मानवी शरीरातील रक्त या घटकाशी संबंधित लोह आहे स्नायूमधील मायोग्लोबिन आणि रक्तामधील हिमोग्लोबिन यांच्यामध्ये लोह हो जो आहे तो ऑक्सिजन वहनाचं कार्य करतो महत्त्वाचा मुद्दा नोटिंग करत चला नोटिंग करत चला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही नवीन माहीत असेल तर तेही सांगत चला ऑक्सिजन वहनाचं कार्य करत आहे कोण हिमोग्लोबिन आणि ते कशामध्ये आहे हिमोग्लोबिन याच्यातून काय वाहणार आहे लोह आणि ते कशाचं वाहक बनणार आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनचं वहन बघा स्नायूमध्ये मायोग्लोबिन आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि त्यांच्यामधील जे लोह आहे ते काय करते ऑक्सिजन वाहनाचं कार्य मित्रांनो हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताला तांबडा रंग येतो लक्षात घ्या म्हणजे तुम्ही म्हणाल माझं रक्त लाल का हे लाल रक्त जे आहे ना त्याच्या मागं घटक आहे हिमोग्लोबिन तुम्हाला विचारलं तर हे मृदा तिला काळा रंग कशामुळे येतो सांगा बघू कमेंट बॉक्समध्ये सांगा काय तुम्हाला येते जरा बघू द्या मला तसं तुम्हाला उद्या विचारलं कोणी अरे आपलं रक्त लाल का कोणता घटक आहे ज्याच्यामुळे आपल्या रक्ताला लाल रंग येतोय तांबडा रंग येतोय हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन जर मानवी शरीरात नसली असते तर डोक्यापासून पायापर्यंत रक्तप्रवाह होण्यास तीन वर्ष लागली असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह करण्याचं काम रक्ताला वाहण्याचं काम कोण करते ते करता आहे हिमोग्लोबिन ही आणि तुम्ही जर बघितलं आरोग्य विभागामध्ये लोहाची कमतरता दूर करण्यासाठी बीन आईन म्हणजेच फॉलिक ॲसिडच्या गोळ्या ज्या आहेत त्या रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रमामध्ये वाटल्या जातात फॉलिक ॲसिड म्हणजे रक्त लोहाची कमतरता असेल तर काय वापरायचं फॉलिक ॲसिड वापरायचं फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वापरायच्या पुढे लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो हेही लक्षात राहू द्या ॲनिमिया आणि या रोगाला पंडुरोग असंसुद्धा म्हटलं जातं बघा ॲनिमिया पंडूरोग मित्रांनो खूप वेळा विचारला गेला हा प्रश्न आहे लोहा संदर्भात तुमचं काहीच चुकायला नको मला अपेक्षित मानवी शरीरामध्ये किती लोह लागतं मग तीन ती चार ते चार ग्रॅम मानवी शरीरामध्ये लोह जे आहे ते पंच्याहत्तर टक्के लोह फक्त राखतातच आहे हा मुद्दा महत्वाचा आहे आणि मग लोहाची कमतरता दूर करायची फेरॉन सल्फेटच्या गोळ्या त्या ठिकाणी घ्या पुढे हिरव्या पालेभाज्या असेल सुकामेवा असेल गुळ असेल यामध्ये सुद्धा लोह असतं हे लक्षात राहू द्या मित्रांनो अशा पद्धतीने जी आपण खनिज म्हणतो क्षार म्हणतोय त्यांच्या संदर्भातली मुद्दे आपण आजच्या लेक्चरमध्ये कवर केले आणि मला वाटतं नक्कीच तुम्हाला हे आवडलंच पाहिजे कारण की मी मेहनत घेतो आहे तुम्ही या मेहनतीला दाद द्याल याची मला खात्री आहे नक्कीच हे लेक्चर सिरीज आवडत असेल लाईक करा आपले पटपट पटपट -पट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला हे आवडतं आहे हेच कंटिन्यू करत राहा मित्रांनो आरोग्यसेवकचे तांत्रिक सगळे महत्त्वाचे लेक्चर्स त्याच्यातले आलेले प्रश्न आरोग्यसेवकचे ऑनलाईनर्स सगळे काही आपण या चॅनलला घेत आन राहणार आहोत आणि तुम्हाला हे सगळे लेक्चर एका ठिकाणी सिस्टमॅटिकली बघायचे असेल तर आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी स्टडी मटेरियलमध्ये जा तिथे आरोग्य विभाग भरतीमध्ये जा तिथे तुम्हाला फ्रीमध्ये ही सगळी व्हिडिओज एका सलग क्रमाने बघता येतील चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद